नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. 2019 लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघातून बाजी कोण मारणार, सुनील तटकरे की अनंत गीते, याबाबतचं थोडक्यात विश्लेषण आपण पाहणार आहोत. हा केवळ अंदाज आहे, आता तो कसा ते पाहूया. 2019 लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांचं नाव आघाडीतर्फे आघाडीचे उमेदवार म्हणून सर्वप्रथम जाहीर करण्यात आलं. त्याच वेळेला त्या ठिकाणी असणारे सध्याचे खासदार अनंत गीते यांच्या देखील नावाबाबत शिवसेनेमध्ये दुमत नसल्याने तेही नाव सुरुवातीला जरी जाहीर झालं नसलं तरी त्यांना उमेदवारी मिळणार, शिवसेनेमधून मिळणार हे निश्चित होतं. याबाबत यत्किंचितही शंका नव्हती आणि त्याप्रमाणे त्यांनाही उमेदवारी मिळाली. आणि आता ही लढत रंगतदार होऊन या दोघांमध्ये आहे, मात्र अजूनही काही तात्विक गोष्टींची पूर्तता होत असताना रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये एक महिन्यापूर्वीपासूनच प्रचाराचे नारळ फुटून प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे. ही सुरुवात झाली असताना तेथील मतदारांचा कानोसा घेतला असता एकंदरीत गेल्या वेळची परिस्थिती आणि यावेळची राजकीय परिस्थिती पाहता गेल्या वेळेला तटकरेंचा विजय किती मतांनी हुकला आणि त्यामध्ये कोणकोण उमेदवार होते याचा सर्व बाजूने विचार करता आपल्याला 2019 निवडणुकीमध्ये बाजी कोण मारणार याचा ठोकपणाने अंदाज घेता येऊ शकतो आणि तो आपण घेतोय. आता बघा, मागील 2014 या मतदारसंघात तटकरे आणि गीते अशीच लढत झाली होती, मात्र त्यावेळेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो रायगड जिल्ह्यामध्ये मोठी ताकद असलेला जो शेतकरी कामगार पक्ष आहे हा आघाडी किंवा युतीमध्ये सामील नव्हता, तर त्याने स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवली होती. आणि ही निवडणूक लढवीत असताना त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षामध्ये असलेले रमेश कदम यांनी शेका पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांना तिकीट देण्यात आलं आणि ती निवडणुकी झाली. गंमत पहा, त्या निवडणुकीमध्ये सुद्धा शेका पक्षाला 25,00,000 जास्त मतं पडली आणि त्यामुळे जी थेट लढत गीते आणि तटकरेंमध्ये होती ती आव्हानात्मक आणि रोमहर्षक ठरली आणि अवघ्या 2200 मतांनी तटकरेंचा विजय हुकला आणि ती सीट गीतेंना मिळाली. मग तटकरेंनी काय खेळी केली? पहा, तटकरे हे धुरंधर राजकारणी, बेरजेचं राजकारण खेळतात, त्यामुळे मग सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच होऊ घातलेली विधान परिषद शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीपूर्वी शेका पक्षाशी जवळीक साधून त्यांना आघाडीत सामावून घेतलं आणि ती सीट शेका पक्षाला सोडली. नुसती सोडली नाही तर ती आपली संपूर्ण ताकद शेका पक्षाच्या पाठी उभी करून त्यांना पाठिंबा दिला. म्हणून मग त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचा विजय झाला आणि ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. खरं तर तटकरेंनी पुढच्या लोकसभेची तयारी म्हणून ही खेळी खेळली होती आणि याचं फलित म्हणून आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मागच्या वेळेस सुमारे 25,00,000 जास्त मतदान मिळवलेला शेका पक्ष हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये सामील झाला. त्यामुळे आता या वेळेला नक्कीच तटकरेंची ताकद वाढली आहे. ही तटकरेंची रणनीती म्हणा. दुसऱ्या बाजूला गेली 5 वर्ष गीतेंकडे गेली, म्हणजे 2014 अनंत गीते निवडून आले आणि नुसतेच निवडून आले नाही तर त्यांना केंद्रीय अवजड उद्योगमंत्री पदसुद्धा मिळालं आणि हे पद कॅबिनेट दर्जाचं असतं. मात्र मुद्दा असा आहे की गेल्या 5 वर्षात रायगड रत्नागिरी मतदारसंघातील विकास तर सोडाच, येथील तरुणांना रोजगार मिळावा याकरिता एकही कारखाना, एकही मोठा प्रकल्प आणला नाही, किंबहुना त्यांना तो आणता आला नाही. हे गीतेंचं अपयश म्हणावं लागेल. कोका कोला कंपनी आणतोय, अमुक तमुक प्रकल्प आणणार, कोकणचे नंदनवन करणार, मला जे खातं मिळालं आहे त्याचा पुरेपूर लाभ कोकणाला करून देणार, पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही असे प्रकल्प आणून कोकणातील बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणार, कोकणची भरभराट, कोकणचा कॅलिफोर्निया करू, वगैरे वगैरे अशा अनेक घोषणा केल्या, मात्र यापैकी काही झालेलं दिसून येत नाही. त्यामुळे तरुण वर्गासह लोकांमध्ये देखील गीतेबाबत नाराजी असल्याचं ऐकिवात येत आहे. तटकरेंना प्रचारासाठी हा एक मोठा चांगलाच मुद्दा आहे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पाहिला तर रामदासभाई आणि गीते यांच्यामधील वाद विकोपाला गेले होते, त्यांच्यामधून विस्तव जात नव्हता.
मात्र त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि राज्यामध्ये भाजप सेनेची युती झाली आणि त्यांची राज्यात सत्ता स्थापित झाली आणि त्या युतीच्या सत्तेमध्ये सेनेला अवघी 10 मंत्रीपदं मिळाली. त्यामध्ये रामदासभाईंना पर्यावरण मंत्रीपद मिळालं. तिथून पुढे खेड दापोली मतदारसंघामध्ये रामदासभाईचे मोठे चिरंजीव योगेश कदम यांना विधानसभेवर पाठवण्याचं त्यांनी ठरवलं. मात्र हे यशस्वी करायचं असेल आणि योगेश कदम यांना निवडून आणायचं असेल तर गीतेंचा पाठिंबा आवश्यक आहे हे रामदासभाईंच्या लक्षात आलं. याकरिता पक्षामध्ये फूट राहू नये म्हणून त्यांनी 2 पावले पुढे जाऊन गीतेंबरोबर असलेले वादविवाद, गैरसमज, काही तंटा होता तो अगोदर मिटवणे गरजेचं होतं आणि त्यांनी तो मिटवला. त्यामुळे आता असं चित्र निर्माण झालंय की रामदासभाई कदम हे आता गीतेंना मदत करतील आणि ही गीतेंसाठी जमेची बाजू ठरू शकते. मात्र त्याच वेळेला रामदासभाई कदम आणि दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यामधून विस्तव जात नाहीये आणि म्हणून जिथे रामदासभाई कदम असतील तिथे सूर्यकांत दळवी असू शकतात आणि त्याचा फटका गीतेंना बसू शकतो हेही नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये आज जर आपण पाहिलं तर वाढलेली महागाई असेल, नोटाबंदीचा फसलेला प्रयोग, GST मुळे व्यापारी तसेच ग्राहक त्रस्त असतील आणि अच्छे दिन येणार या भावनेने लोकांमध्ये झालेला भ्रमनिरास असेल अशी अनेक कारणं असतील. ही कारणे जरी असली तरी आताच आम्ही केलेलं जे विश्लेषण हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आता या कारणांबरोबरच एका पक्षाचं आघाडीत येणं म्हणजेच आघाडीची ताकद, पर्यायाने तटकरींची ताकद वाढणे आणि रामदासभाईंनी गीतेंना उघड पाठिंबा दिल्यामुळे तिकडे गीतेंची देखील ताकद वाढणार आहे. तसेच गीतेंना आलेली सुवर्ण संधी होती की जे गेली 5 वर्षे केंद्रात अवजड उद्योगमंत्री होते आणि जर त्यांनी एखादा प्रकल्प आपल्या मतदारसंघात आणला असता आणि येथील बेरोजगारीचा प्रश्न सोडवताना विकास साधला असता तर मात्र गीतेंना यावेळी उत्तम संधी होती. मात्र त्यांनी ती गमावल्याचंच चित्र दिसून येते. त्यांनी तसं जर केलं असतं तर आज त्यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात युवा शक्ती उभी राहिली असती. मात्र तेही न झाल्याने याचा मोठा फटका गीतेंना बसू शकतो. त्याचप्रमाणे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा पाहिला तर तटकरेंबरोबर गेल्या वेळेला भास्करराव जाधव होते. मात्र मध्यंतरीच्या काळात भास्करराव आणि तटकरे यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मतभेद निर्माण झाले होते. मात्र या कालावधीत पवारसाहेब स्वतः रत्नागिरीत आले असता ते भास्करावांच्या घरी गेले आणि त्यांनी दोघांना मुंबईला बोलवून त्यांच्यामधील मतभेद दूर करून पुन्हा समेट घडवून आणला आणि आज भास्करराव जाधव गुहागर मतदारसंघात येतात आणि हा भाग तटकरे यांच्या संघात जोडलेला असल्याने तटकरेंच्या जागी मी स्वतः उभा आहे या भावनेने काम करू लागले आहेत आणि याचा देखील फायदा तटकरेंना होणार आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि हे विश्लेषण पाहिलं तर केवळ 2200 मतांनी कमी पडलेले तटकरे आणि शेका पक्षाने घेतलेली 1.25 लाख मतं आणि ही बाब देखील विचार करायला लावणारी आहे. पण मात्र आता रामदासभाई गीतेंबरोबर असल्याने त्यांची वाढणारी काही प्रमाणातील मते ही जमेची बाजू असली तरी ती किती? शेका पक्षाच्या 1.25 लाख मतांना तर ती कापू शकत नाहीत. तसेच सूर्यकांत दळवींच्या मतांची होणारी घट आणि गीतेंनी आपल्या मतदारसंघात न केलेलं काम, त्यामुळे तरुणांचा भ्रमनिरास आणि त्यांची नाराजी याची चाचपणी केली रायगड रत्नागिरी मतदारसंघातून तटकरेंचं निवडून येण्याची शक्यता निश्चितच जास्त आहे. दर्शक हो, लक्षात असू द्या, हे केवळ विश्लेषण आहे, अंदाज म्हणा अथवा राजकीय समीकरण, हे सर्व चित्र आज अशा प्रकारे आपणास पाहावयास मिळते. हे विश्लेषण आपल्याला योग्य वाटत असेल तर कृपया याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजेच घंटीचं बटन दाबा आणि लाईक करा. पुन्हा भेटूया एका नवीन विश्लेषणात. तोपर्यंत नमस्कार.